नमस्कार, मी मिलिंद पगारे। आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघूया पॉवर पॉइंट फाईलला पासवर्ड जोडायचा कसा। आपल्या समोर एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे आणि आपण याच फाईलला पासवर्ड जोडणार आहोत। यासाठी आपल्याला फाइल टैब मध्ये जायचं आहे। सेव एज वर आपण क्लिक करूया। फाइल सेव करण्यासाठी आपण फोल्डर निवडूया। फाइलला आपण नाव देऊया टूल्स। या ड्रॉप डाउन वर क्लिक करूया। जनरल ऑप्शन वर क्लिक करूया। जर आपल्याला ही फाइल उघडण्यासाठी सुद्धा पासवर्ड द्यायचा असेल तर तो आपण या ठिकाणी देऊ शकतो, किंवा फक्त कोणी एडिट करू नये बदलू नये एवढ्यासाठी जर पासवर्ड द्यायचा असेल तर तो आपण या ठिकाणी देऊ शकतो। आपण पासवर्ड टू मॉडिफाय हा देऊन बघूया। 1 2 3 4 असा साधासा पासवर्ड आपण देऊया आणि ओके करूया। री एंटर पासवर्ड टू मॉडिफाय 1 2 3 4 ओके आणि सेव। एवढं केल्याच्या नंतर आपली ही फाईल पासवर्ड प्रोटेक्ट झालेली आहे। ही फाईल उघडता येईल पण एडिट करता येणार नाही। बंद करूया। पासवर्ड प्रोटेक्ट केलेली फाईल आपण उघडूया। या ठिकाणी पासवर्ड विचारला। जर आपल्याला पासवर्ड नाही द्यायचा तर आपण फक्त रीड ओनली म्हणजे नुसती रीड ओनली फाईल वापरू शकतो। जर आपण रीड ओनली हा पर्याय घेतला तर फाईल ओपन होईल पण आपल्याला कोणत्याही प्रकारचं एडिटिंग बदल काहीही करता येणार नाही। पुन्हा एकदा आपण उघडून बघूया। या ठिकाणी आपण आता 1 2 3 4 पासवर्ड टाकू आणि ओके करू। आता आपल्याला या ठिकाणी एडिटिंग करता येईल किंवा बदल करता येईल। जर आपल्याला पासवर्ड नको असेल, पासवर्ड काढून टाकायचा असेल तर आपण पुन्हा फाईलवर क्लिक करूया। सेव एज वर क्लिक करूया। आपलं फोल्डर निवडूया। टूल्स वर क्लिक करूया। जनरल ऑप्शन आणि या ठिकाणी हा जो पासवर्ड टू मॉडिफाय आहे हा काढून टाकू आणि ओके करू। इथे आपल्याला आपल्या सोयीसाठी UN म्हणजे अनप्रोटेक्टेड या नावाने सेव्ह करू आणि सेव्ह वर आपण क्लिक करूया। ही फाईल आपण बंद करू। आत्ताच आपण पासवर्ड काढून टाकून सेव्ह केलेली ही अनप्रोटेक्टेड फाईल आहे, यावर आपण डबल क्लिक करूया। फाईल ओपन झालेली आहे बिना पासवर्डची। आज आपण बघितलं पॉवर पॉइंटमध्ये एखाद्या फाईलला पासवर्ड कसा जोडायचा, किंवा जर पासवर्ड आधी जोडलेला असेल तर तो कसा काढून टाकायचा। आज आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।